महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते आणि त्यांच्याबरोबर आलेले आमच्या मित्रपक्षांचे सर्व सहकारी शिवसेना उबाटा काँग्रेस समाजवादी पार्टी सगळे प्रचंड उत्साह दिसतोय. लोकांना एक बदल हवा आहे. ही जी गद्दारीची परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे ती परंपरा मोडीत काढणं हे महाराष्ट्राचा धर्म म्हणून लोक काम करतील. लोकांनी कधीही सूर्याजी पिसाळ किंवा खंडोजी खोपडे ज्यांनी शिवाजी महाराजांची गद्दारी केली त्यांना इतिहासात कधीही महत्त्व दिलं नाही. आज दिवाळी एवढी महागडी झाली आहे की शंकरपाळे चकल्या करंज्या या करताना आमच्या महिला भगिनींच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत महिला नाराज आहेत. कुणीही महिला सुरक्षित नाही. बालक सुरक्षित नाही. जे बदलापूरमध्ये झालं ते का झालं कशासाठी केलं आणि ते अक्षय शिंदेला का मारलं हे रहस्य आहे. अक्षय शिंदेला मारून तुम्ही ती संपूर्ण केस गुंडाळण्याचा तर प्रयत्न केला नाही ना असं सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. कारण का त्याला मारल्यानंतर 48 तासात 2 फरारी आरोपी आपटे आणि कोण होते ते हजर झाले आणि त्यांचा सांगताना काय सांगितलं ते कुठेतरी रस्त्यात वडापाव खात उभे राहिले होते. आता तुम्ही काय महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख समजता का? अक्षय शिंदेने लिहिलेलं पत्र कुठे आहे? कोणाला वाचवतात तुम्ही? आजच लोकशाहीच्या पत्रकाराला पोलिसांनी मारहाण केली हे काय बरोबर आहे का? म्हणजे एकीकडे सत्ताधारी आणि पोलीस यांची दहशत आणि त्या माध्यमातनं विरोधी पक्षांना दाबणे जनतेमध्ये दहशत निर्माण करणे हा प्रकार थांबला पाहिजे. ज्या पद्धतीने पैशाचा व्यापार होतोय वापर होतोय 17 कोटी रुपये गाडीत पकडले जातात त्याच्यानंतर लगेच 138 कोटीचं सोनं पकडलं जातं हे पैसे नेमके कशासाठी वापरणार होते हे महाराष्ट्राच्या जनतेला कळतं आहे. सिंचन घोटाळ्याच्या कागदपत्रांवर त्या आराबांची सही होती असं मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असं अजित दादा म्हणाले. काय काय सिंचन घोटाळ्याच्या डॉक्युमेंट्सवर असं म्हटलंय आर पाटलांनी माझा केसाने गळा कापला सिंचन घोटाळ्याची जी फाईल होती त्या सगळ्या संदर्भामध्ये उघड चौकशी करावी यासाठीची सही त्यांची होती आणि 2014 सरकार बदलल्यानंतर ही चौकशी सुरू झाली अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. आणि फडणवीसांनी हे सांगितलं मला सगळं झाल्यानंतर आता त्यांचा जास्त फडणवीसांवर आजकाल विश्वास बसायला लागलाय ना. आता त्यांच्या बरोबर आहेत ना त्यांच्या मांडीवर बसले आहेत ते हे बोलणारच ते मेल्यानंतर त्या माणसाबद्दल वाईट बोलणं हे मराठी धर्माला हिंदू धर्माला शोभा देणारं नाही आहे. मेल्यानंतर म्हणजे काय म्हणतो ना आपण ते एक वाक्य आहे की मेल्यानंतर सगळं विसरायचं असतं. आता आठवलं का 2019 निवडणुकीत नाही आठवलं त्याच्या आधीमध्ये नाही आठवलं आत्ता आठवलं. अहो त्याच्यानंतर 5 वर्ष काय झोपला होतात का? 2019 ते 2024 तुमचं तोंड कोणी धरून ठेवलं होतं का? 2024 मंत्रिमंडळात येताना तुमचं तोंड बंद करून ठेवलं होतं का? भरला ना हो भरला त्यांनी एबी फॉर्म सादर केला. नवाब मलिकांच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या तर चर्चा होत्या. पुन्हा एकदा तर त्यांनी आणि त्यांच्या मुलीने दोघांनी तर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हे बघा उमेदवारी कोण दाखल करतं याच्याशी माझं काय घेणं देणं. माझा माणूस गणेश गीते इथे भरतो आहे माझ्या पक्षाचा तो प्रतिनिधी आहे आणि म्हणून मी आता आलो आहे. बाकी कोण कुठे अर्ज भरतो आहे म्हणजे माझ्या पक्षाचं सोडून याच्याशी मला काय करायचं. आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तर विचारा ज्याचा माझा आमचा काही संबंधच नाही त्याच्याबद्दल कशाला विचारता. लोकसभा निवडणुकीमध्ये आपला स्ट्राईक रेट इतर पक्षांपेक्षा जास्त होता तसंच काहीचं प्लॅनिंग ही स्ट्रॅटेजी यावेळेला आपण वर्कआउट करणार. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसेल याच्यासाठी आमचं प्लॅनिंग आहे. वैयक्तिक आमचं कुठलंच प्लॅनिंग नाही. योगेंद्र पवारांनी बारामतीबद्दल काल पवार साहेबांनी भाष्य केलं याच्यावर याच्यावरती मी भाष्य करणं हे योग्य नाही. पवारसाहेब जेवढे बारामतीची माती ओळखतात बारामतीची मनं ओळखतात त्याचे 0.01% पण मला माहीत नाही आणि त्यांनी स्पष्ट काल काय सांगायचं ते सांगितलेलं आहे. जाहीर रव्याच्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे नेमका तो वाद काय आहे? काय आपल्या उपस्थितीत जाहीरनाम्यात काही मुद्दा सुटल्याचा कॉन्ट्रोवर्सीचा एक माझ्या उपस्थितीत हा तुमचा आणि अजून काही आपले समर्थक आहेत त्यांचा संवाद आहे.
संवाद आहेत म्हणजे ते काय, मी माफी मागतोय. सोशल मीडियावर असं रंगवलं जातं, मी माझ्या आयुष्यात कोणाची माफी मागित नाही हो. तुम्ही कधी कधी किती वर्ष झाली तुम्हाला पत्रकारितेत येऊन? 10-12 वर्षात एकदा तरी माफी ऐकली का माझी? मी माफी मागत नाही, मी जे बोलतो ते बोलतो, ठोक बोलतो. हे कुठला व्हिडिओ तयार झाला तुमचंच ऐकन तुम्हीच मला सांगा. असं आहे, आईजीच्या जीवावरती बायजी उधार, अख्ख्या महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली आहे. सगळ्यांच्या OBC, SC, ST, मुसलमान, महिलांचे जेवढ्या योजना आहेत, निराधार योजना, विधवा योजना, संजय गांधी निराधार योजना, आरोग्याच्या योजना, सगळ्या योजना बंद पडल्या आहेत. सगळ्या योजना, आम्ही सांगतो ना, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारून महाविकास आघाडी 3000 रुपये देण्याचं ठरवलं आहे आम्ही. पण त्याला काहीतरी प्लॅनिंग असलं पाहिजे. निवडणूक हरले लोकसभेची, आणली लाडकी बहीण. अहो तसं नाही होत. मध्य प्रदेशचं त्यांनी उदाहरण दिलं, मध्य प्रदेशमध्ये योजना बंद करून टाकली त्यांनी, बंद. निवडणुकीच्या आधी हे आणणं म्हणजे आपला पराभव आपला झाला आहे लोकसभेमध्ये, तो सावरायचा कसा? तर महिलांना लाच देऊन सावरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या महिला मूर्ख नाहीत. तेल किती वाढलं? 35 रुपयांनी. डाळ वाढली, भाजी वाढली, चकली, ते काय चकलीचं पीठ काय म्हणजे डाळीचं पीठ वाढलं, सगळ्या भाज्या वाढल्या, दूध वाढलं, सगळं वाढलं, सिलेंडरचा भाव वाढतोय. आणि कसलं तुम्ही असलं, योजना चांगली आहे, महिलांचं सक्षमीकरण केलं पाहिजे. आपण त्यांच्यावर रेप होत आहेत त्याचं काय करायचं? त्यांचे मुर्दे पाडले ते पाडले जात आहेत त्यांचं काय करायचं? महाराष्ट्र एक नंबरवर चाललाय पॉस्कोमध्ये, लहान पोरांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र एक नंबरवर गेलाय. कसल्या गोष्टी करता तुम्ही? इथे कोणीच सुरक्षित नाही. बाबा सिद्दीकी सारख्या तुमच्या गटात असलेल्या माणसाला असं म्हणजे एक महिना त्यांच्या बाजूला राहून गोळ्या घातल्या जातात. मुंबई पोलिसांना हेही समजत नाही की कोण आलं आहे मुंबईत आणि कोणाला गोळ्या घातल्या जाणार आहेत. हे सगळं सरकार जेवढं पोलिसांमध्ये हस्तक्षेप करत आहे, ह्याच्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते आणि म्हणून त्यांचं कार्यकर्तृत्व हे धुळीला मिळालं आहे. तुम्ही ज्यांच्या पोलिसांचा आता उल्लेख केला, ज्या अनेक पोलिसांचे ऍक्सिस बँकमध्ये ज्यांचे अकाउंट आहे, ऐन दिवाळीच्या काळामध्ये त्यांचं वेतन झालेलं नाहीये. इतर मी तुम्हाला तेच सांगतोय की पुढच्या म्हणजे वेतन होणारच कसं? तुमच्या गंगाजळीतच पैसे नाहीत, तिजोरीतच पैसे नाहीत. पोलिसांचं, सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन होणारच नाही. आम्हाला सत्तेवर बसवा, महाराष्ट्र विका. अहो लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रातले 35 कारखाने, 55 कारखाने गुजरातला गेले. आपल्या इथली बेरोजगारी वाढते. एक काळा असा होता, नाशिक घ्या उदाहरण, इथे गरवारे होते, इथे क्रॉम्प्टन होतं, किती कंपन्या होत्या लागोपाठ, कुठे गेल्या? प्रश्न असा आहे की असं न हो की ज्या मातीनी भारतातल्या कुठल्याही राज्यातनं आलेल्या माणसाचं पोट भरण्याचं काम केलं, या मातीला ज्याचे पाय लागले, त्या मातीने आईची भूमिका घेतली आणि त्या माणसाला उपाशी झोपू नाही दिलं जो मेहनत करायला तयार होता. आज आपल्या पोरांना गुजरातला जावं लागेल, अहमदाबादला नोकरी मिळछे मिलो छे. ही आणली तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झोपत झुकत नव्हता, तुम्ही साले गुजरातच्या बाउंड्रीवर जाऊन डोकं टेकवतात. सिद्दीकींचा उल्लेख केला तुम्ही, काय काय झालं तुम्ही मगाशी इतर सिद्दीकींचा उल्लेख केला, त्यांचाच मुलगा सत्तेतल्या एका पक्षाला, ज्यांच्या वडिलांचा जीव सरकार वाचवू शकला नाही, त्या पक्षाकडनं तर उमेदवारी करा. ज्याची त्याची तिची इच्छा असते ती त्यांनी पूर्ण करावी. नाशिक जिल्ह्यामध्ये आता भुजवा आणि झिरवा या ठिकाणी देखील आपण उमेदवार दिलेले आहेत. 6 पैकी आता 2 आपण शिवसेनेला दिले, कसा असेल प्रचार पुढचा? हे काही आहेत ना, हे कुठे गेलं? हे आहे नाही आपला तू पवार साहेबांची सभा वगैरे. शरद सगळे आम्ही मित्रपक्ष बरोबर आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।